सुमित पहिलं षटक हाताळण्यासाठी तर दर्शन आणि ओम सलामीचे फलंदाज पाहायला मिळत आहेत पंचांच्या डाव्या बाजूने आणि स्वतःच्या उजव्या हाताने गोलंदाजी करतोय दर्शन साठी सुमित पहिला चेंडू आणि पहिलाच चेंडू आपल्याला घोषित क्षेत्रामध्ये एक धाव पाहायला मिळते एका धावेच्या मदतीने आपलं आणि आपल्या संघाचं खातं उघडले ते दर्शन याने दोन चेंडू आणि दोन धावा पुन्हा एकदा सुमित दर्शन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बॅटची कडा घेऊन चेंडू स्लिपच्या दिशेने निघून गेलाय नक्कीच क्षेत्रात एक मिळते एका धावेच्या मदतीने धावफलक हलत ठेवले धावफलक पोहोचले तीन धावांवर तीन चेंडू आणि तीन धावा तीन चेंडूंचा खेळ अजून पर्यंत बाकी आहे तीन चेंडूंचा खेळ संपलाय सुमित पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओवर चेंडू फेकण्यासाठी ओम साठी ओम स्ट्राईक उभा सज्ज झालाय या सात चेंडूचा सामना करण्यासाठी पंचान्न आता फलकावलेत म्हणजे एक अतिरिक्त धाव दिव्यागर संघाला मिळते धावसंख्या पोचली चार धावांवर मात्र मोठा फाटका मिळतील घोषित क्षेत्रामध्ये दोन धावा या दोन धावांच्या मदतीने धाव फलक पोचले सहा धावांवर चार चेंडू आणि सहा धावा दोन चेंडूचा खेळ अजून पर्यंत एकच आहे ओके चार चेंडू आणि पाच धावा धाव फलकावरती लागल्यात पुन्हा एकदा त्याच दिशेला खेळलाय मात्र सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं चेंडू निर्धाव निघालाय पाच चेंडू आणि पाच धावा आतापर्यंत धाव फलकावरती शेवटचा चेंडू चांगला सुंदर फटका तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण साहिल्याचं मात्र मिळेल फक्त आणि फक्त एक धाव पहिलं षटक संपलंय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सांगायची धावसंख्या होती ती सहा धावा त्यांच्या उजव्या बाजूने आणि स्वतःच्या उजव्या हाताने गोलंदाजी करत दर्शन दर्शनसाठी आतापर्यंत फक्त सहा धावा धावफलकावरती लागल्यात थोडंसं सुंदर क्षेत्र तेवढं चांगलं बॅकअप आणि दोन धावा मला वाटतं मिळत दोन धावा वाचवल्या आहेत त्या क्षेत्ररक्षकांनी या दोन धावांच्या मदतीने धावफलक पोचले आठ धावांवर एक चेंडू आणि आठ धावा पहिल्या षटकामध्ये सहा धावा खर्च केल्यावर त्या सुमितने मात्र पहिल्याच चेंडूवर दोन धावा खर्च करते तो आश्रय या दर्यावरती चषकाची मात्र आउट ऑफ द बॉक्स दर्शन माघारी परतलाय डीजे डीजेला मिळते सुमधूर संगीताची संधी ऋतिक फलंदाजीसाठी आलाय दोन चेंडू मध्ये दोन धावा खर्च केलाय धावफलक तिथेच थांबलाय आठ धावांवर एक गडी सुद्धा मिळवलाय आश्रयने तिसरा चेंडू आश्रयाचा टॅप केलेला चेंडू साईलच्या हातात जाते तोपर्यंत एक धाव पूर्ण होते एका धावीच्या मध्ये त्यांनी धाव फलक पोहोचलाय नऊ धावांवर म्हणजेच नऊ चेंडू आणि नऊ धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात तीन चेंडूंचा खेळ अजून पर्यंत पुढचा चेंडू पुन्हा एकदा हलक्या काढलाय एक धाव नक्कीच मिळते एका मदतीने धाव फलक पोहोचले ते दुहेरी अंकामध्ये दहा धावांवर <laughs> दोन चेंडूंचा खेळ बाकी हृतिकसाठी आश्रयाचे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बॅटची कडा घेऊन गे। गेला ऋतिकला माघारी परतावं लागतंय डी जे रो भाई चला जरा फास्ट खेळायचं हरेश्वर आपण आयोजकांचा जास्त वेळ घेत आहात मला वाटतं आपण अगोदरच लेट आहोत आज चेंडू टाकला होता शेवटचा त्याचा पुरेपूर फायदा उचलला आकाशने सुदेश सुदेश तीस षटक हाताळण्यासाठी चेंडूचा सामना करेल ओम पहिला चेंडू सुदेशाचा पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताने ओम हल्ली खेळून काढलाय एकदा नक्कीच मिळते दुसरी धाव घेण्यासाठी तयार होते ओम मात्र आकाशने त्याला थांबवलं आकाशने एकच चेंडू खेळून काढलाय आणि पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकलाय मात्र या षटकातील पाच चेंडू आकाशला खेळण्यासाठी दिले गेले त्याच्यावर कितपत योग्य ठरेल आकाश किती धावा बनवेल मात्र पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळाला साईल आता चेंडू जातोय तो परत एकदा पूर्ण होते एकादा याच्यामध्ये त्याने धाव फलक ते सोळा धावांवर दोन चेंडू आणि सोळा धावा म्हणजेच अजून चार चेंडूंचा खेळ बाकी आहे सुदेश पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ग्राउंड आणि काय घडेल काय बिघडेल तर ओमने आत्महत्या केली असं म्हणायला वावगं ठरणार नाही डी बाद झाल्यानंतर त्याची जागा सांभाळण्यासाठी आलाय तो सागर धावसंख्या तिथेच थांबलेली सोळा धावा तीन चेंडू आणि सोळा धावा तीन चेंडूंचा खेळ अजून पर्यंत बाकी आकाश मोठा फटका मात्र तेवढं सुंदर क्षेत्र रक्षण आश्रयाच एक धावीपासून अडू शकत नाही एका धावीच्या मदतीने त्याने धाव फलक पोचले ते सतरा धावांवर चार चार चेंडू आणि सतरा धावा दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे पुन्हा एकदा सागर सुद्धा आडव्या वाटणी घेऊन काढलाय तेवढं सुंदर क्षेत्रक्षण याचा तेवढाच चांगला थ्रो त्याच पद्धतीने लगेचच एसटीला लावला गेलाय मात्र पंचांनी त्याला नॉट आउट घोषित केलंय म्हणजेच एकदा नक्कीच मिळेल या एका धावेच्या मदतीने जेवढं काही म्हणायला वेळ लागला त्या एका सेकंदात सगळं घडलं एका सेकंदात आपल्याला मैदानात पाहायला मिळालं शेवटचा चेंडू धावसंख्या पोचते ती अठरा धावांवर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला गडी बाद झाल्या आकाश माघारी परतलाय पहिलं सत्र संपलंय पहिल्या सत्राच्या तोपर्यंत आनंद घेऊया सुमधुर संगीताचा डी जे सलामीचे फलंदाज साहिल आणि सुदेश तर पहिले षटक हाताळण्यासाठी आलाय ऋतिक ऋतिक पंचांच्या डाव्या बाजूने आणि स्वतःच्या उजव्या हाताने गोलंदाजी करतील साईल साठी पहिला चेंडू हाताने खेळून काढले धावपात होईल का मात्र थ्रो चुकीच्या ठिकाणी केला गेलाय जर गोलंदाजाकडे थ्रो केला गेला असता तर नक्कीच काहीतरी म्हणू शकलो असतो मात्र एकदा नक्कीच मिळते एकादा याच्या मदतीने आपल्याने आपल्या संघाचं खाता उघडले साईलने सुदेश आता काय करेल हृतिक याचा चेंडू दुसरा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो पुन्हा एकदा हाताने खेळून काढला त्याच क्षेत्ररक्षकाकडे चेंडू जाते दोन चेंडू आणि दोन धावा दर्शन त्या क्षेत्ररक्षकाचं नाव कळेल का तेज नक्कीच पहिला चेंडू थोडीशी चुकी झाली मला वाटतं एवढी मोठी स्पर्धा पहिल्यांदा खेळत असेल त्याच पद्धतीची चुकी पुन्हा एकदा पाहायला मिळाली या खेळाडूंना मी तरी पहिल्यांदा मला वाटत खेळताना पाहते कधी पाहिलं असेल यापूर्वी मात्र एवढे लक्षात नसेल माझ्या मात्र पुढचा चेंडू म्हणजे चौथा चेंडू ऋतिक याचा मात्र सुंदर चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ निघून गेला हा स्वयर चेंडू नसेल याची आम्ही आम्ही सुद्धा देऊ शकू कारण चेंडू सरळ निघून गेला होता निर्धाव चेंडू चार चेंडू आणि तीन धावा आतापर्यंत धाव फलकावरती लागल्यात दोन चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय आणि चेंडू जातोय सीमापार धावा मिळतील चार डी जे मात्र आता सोनूच्या उसाला कोल्हा लागलाय आणि चार धावा देऊन गेलाय या चार धावांच्या मदतीने धाव फलक पोचले ते सात धावांवर पाच चेंडू आणि सात धावा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय दर्शन पॉवर प्लेच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करण्यासाठी गेलाय तर तेजला सीमारेष्वर उभं केलं जाते शेवटचा चेंडू सुदेश साठी हलक्या खेळून काढलाय घोषित क्षेत्रामध्ये एक धाव मिळेल एका धावेच्या मदतीने पहिलं षटक संपले पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती म्हणजे बिनबाद आठ धावा डी जे चेस नाणेफेकीचा निर्णय जयेंद्र आमच्यापर्यंत कळवायचा आमंत्रित केले फल अंदाजीसाठी रेडी राहायचं दोन्ही संघाने धन्यवाद जयेंद्र तिसरं षटक आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी आलाय तो सागर येणाऱ्या सहा चेंडू मध्ये सात धावांची गरज कंपल्सरी चेस असा स्पर्धेचा नियम साईल आणि सुदेश असाला जोडी अजूनपर्यंत मैदानात पहिला चेंड हॉलक्यातनं घेऊन काढला तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आणि आता मात्र पंचान्न बोट उचलायला भाग पाडले ते हृतिक याने म्हणजे पहिला घडी बाद झालाय डी जे गाणं नंतर सुद्धा संधी दिल्यानंतर हेच गाणं कंटिन्यू करायचंय आणि आता मात्र नो घोषित केला गेलाय आपण या दर्यावरती चषकाच्या चौथ्या पर्वामध्ये भावेश मला वाटतं अशा प्रकारचे चेंडू खूप पाहिलेत कारण कालच्या दिवसापासून आपण पाहतोय तर याच पद्धतीचे जा चेंडू जास्त प्र प्रमाणात टाकले गेलेत आता मात्र पाच चेंडू आणि सहा धावांची गरज विजयासाठी आणि आता मात्र स्वैर घोषित केलेला चेंडू समीकरण थोडस बदललंय पाच चेंडू आणि पाच धावांची गरज पाच चेंडू पाच धावांची गरज हलक्यात ने घेऊन काढले सुदेशने आणि एकदा नक्कीच मिळते एका धावीच्या एक मदतीने धाव फलक पोचलंय ते पंधरा धावांवर म्हणजेच चार चेंडू आणि चार धावांची गरज चार चेंडू आणि चार धावांची गरज पुन्हा एकदा हाताने घेऊन काढलाय मात्र जिथे क्षेत्ररक्षण सजवलं होतं तिथे चेंडू गेलाय अपील केलं गेले पंचांकडे आपलं काम संपलंय दिव्यागर जिथे आपण अपील केले तिथे आपलं काम संपलंय पंचांचा निर्णय आल्यानंतर तर रिव्ह्यू घेतला गेलाय दिव्यागर संघाकडून टी व्ही निर्णय आपल्यापर्यंत आलाय टी व्ही अंपायरचा निर्णय असेल तो म्हणजे नॉट आउट म्हणजेच दिव्यागर संघाने रिव्ह्यू गमावलाय याचा अर्थ यानंतर मैदानी पंच जो निर्णय देतील तोच निर्णय दिव्यागर संघाला येणाऱ्या तीन चेंडू मध्ये घ्यावा लागेल तीन चेंडू आणि तीन धावांची गरज आहे मात्र हा रिव्ह्यू हा डी आर एस कितपत योग्य ठरतो हे महत्वाचं असतं कारण शेवटच्या चेंडूवर सुद्धा रिव्ह्यूमुळे जिंकलेले सामने आपण पाहिलेत मात्र रिव्ह्यू गमावला गेलाय तीन चेंडू तीन धावांची गरज पहिला क्वालिफायर झालेला संघ आपल्याला पाहायला मिळेल या ग्रुपमधून तो कोणता असेल हरेश्वर का दिव्यागर चला फास्ट खेळायचं आहे मी पंचांना विनंती करतो की आपण जरा फास्ट तीन चेंडू आणि तीन धावांची गरज विजयी संघ स्पर्धेत क्वालिफाय होईल तर पराभवी संघाला पुन्हा एकदा एक, एक संधी दिली जाईल पुढचा चेंडू सागरेचा सा बॅटची कडा घेऊन गे। गेला मात्र झेल पकडलाय आणि सामन्यात रंगत वाढली डीजे गोल्डन मॅन म्हणून ओळखला जातो तेच शेठ फडके यांचं काल निधन झालं नक्कीच एक धाव मिळते आता मात्र सामन्यात रंगत वाढली एक चेंडू आणि दोन धावांची गरज असाच सामना आपण भावेश काल पाहिला होता बीटी जे विरुद्ध श्रीराम जीवना या दोन संघांमध्ये खेळवला गेला क्वालिफायरचा एलिमिनेटरचा सामना होता सेकंड क्वालिफायरचा तो सामना आपण पाहिला त्या सामन्यामध्ये करो या मरोच्या सामन्यामध्ये जीवना या दो एका चेंडूवर दोन धावेची गरज असताना एक धाव निघाली होती आणि श्रीराम संघाला सामना गमवावा लागला होता कंपल्सरी चेस असा स्पर्धेचा नियम एक चेंडू आणि दोन धावांची गरज या दोन धावा बनवाव्याच लागतील ला आश्रयाला आणि मात्र चेंडू निर्धाव राहिलाय यष्टी चित्त केलं गेलंय आणि